नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दुपारच्या लाईव्ह कापसाच्या बाजारभावामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, काल कापसाच्या बाजारभावामध्ये आपल्याला 100 ते 150 रुपयापर्यंत कापूस बाजारभाव हे कमी झाले होते, पण आज कापूस बाजारभावामध्ये आपल्याला 100 ते 200 रुपयांना कापूस बाजारभाव आजच्या बाजार समितीमध्ये वाढून भेटलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, कालच्या बाजार समितीमध्ये आवक जास्ती वाढल्याने कापसाचे बाजारभाव 100 रुपयांना कमी झाले होते. आज आवक कमी असल्यामुळे आज कापसाचे बाजारभाव थोडेफार आपल्याला वाढून भेटलेले आहेत. चला तर आपण सुरुवात करूया, पण त्याआधी आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला रोजचे कापूस बाजारभाव मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण सुरुवात करूया. तर आपल्याकडे सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव येत आहे किनवट. किनवटमध्ये आपल्याला 51 क्विंटल आवक झालेली आहे आणि तर कमीत कमी भाव दिला 7500 रुपयांना, सर्वसाधारण दर दिला 7800 रुपये आणि आपल्याला इथं जास्तीत जास्त 8050 रुपये कापूस बाजारभाव हा वाढून भेटलेला आहे. तर पुढची बाजार समितीचे नाव येत आहे देऊळगाव राजामधून. आवक इथं 2000 क्विंटलमध्ये कमीत कमी भाव भेटला 7705 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 8000 रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटला 8100 रुपये प्रति क्विंटल. यानंतरची बाजार समिती वरोरा मांडेलीमधून. आवक इथं 1000 क्विंटलमध्ये कमीत कमी भाव चालू 6600 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 7500 रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटला 8050 रुपये प्रति क्विंटल. यानंतरची बाजार समिती मनवतमधून. आवक इथं 8200 क्विंटलमध्ये कमीत कमी भाव चालू 6066 रुपये, कमीत कमी भाव चालू आहे 6600 रुपयाचा, सर्वसाधारण दर भेटत आहे 8050 रुपये आणि जास्तीत जास्त भाव इथं आपल्याला 8140 रुपये प्रति क्विंटलचा भेटत आहेत. शेतकरी मित्रांनो, आपल्याकडं सिंधू सिलू या बाजार समितीचे कापूस बाजारभावची पावती आलेली आहे. इथे कापसाला आज 8050 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव भेटलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आज दुपारपर्यंत आलेले 1:30 कापसाचे बाजारभाव. अजून काही बाजार समितीचे बाजारभाव हे अपडेट होणार आहेत, ते आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.